काय बोलते प्रतिभा, कसं वाटतं तुला? छान वाटतं. काय छान वाटतं? आज आपण मुव्हीला आलो परत एकदा. हो, म्हणजे तिसरा मूवी असेल ना तुझा? पहिला कोणता बघितला? तानाजी. दुसरा? दुसरा तानाजी. स्त्री स्त्री. आणि आता नवरा माझा नवसाचा टू. पहिल्यांदा आपण थोडं लवकर आलोय मुव्हीला, म्हणजे 15 मिनिटं आपण इथे उभा राहिलो पहिल्यांदा. आज सकाळी आम्ही आलो होतो, आम्हाला वाटलं 10:30 शो असेल, पावणे 11 होता, मग रिटर्न गेलो. आता 4:15 शो आहे. काय होतं, खूप गर्दी आहे आणि खूप गर्दी आहे इथे. असं वाटलं की तिकीट मिळणार नाही, पण आम्ही ऑनलाईन बुक केली. काय होतं, आता इथे आल्यावर गर्दी होती, मग परत आम्हाला निराश होऊन जायला लागला. कसं प्रतिभा, आता 10 दिवस गणपतीचे होते, काम विमा करून बिचारी थकली असेल. चांगलं आहे, बघा आम्ही कोणता मूवी बघतो तुम्हाला दिसत असेल. इथे वेदांच्या बर्थडेला या 25 तारखेला सगळ्यांनी या. इन्व्हाइट करते प्रतिभा, संजोग नवले. इन्व्हाइट करते, मग तुला ऍड्रेस द्यायला लागेल. देईल ना, ऍड्रेस तर देणारच ना, असं थोडी आहे. दिलास तू ऍड्रेस? हा, ऍड्रेस दे आणि नंतर मग कोण आल्यावर मग त्यांच्यावर भडक. कशाला भडकू भडकू, म्हणजे ते डायरेक्ट माझ्या नवऱ्याला असं बोलत, तिला साधा नाव पण बोलता येत नाही, संजोग संजू संजू करत जाते. असं थोडं चालतं, तू तुझ्या मिस्टरांना बोल ना आणि केक कप की माझ्या नवऱ्याला बोलवते, ये संजू माझ्याबरोबर केक कप. हे कसं तो तिथला तुला घमंड आहे, त्यांना बोलायचं ते बोलू द्या. ऍटिट्यूड पण प्रतिभा कशी आहे ते माझ्या नवऱ्याला माहिती आहे, सासूला माहिती आहे, आणि म्हणजे आमच्या फॅमिलीला माहिती आहे. आणि म्हणायचं तर त्या लेडीजचं, लेडीज म्हणजे त्यांना समजून जाईल कोण लेडीज ती. काय मग तिने तिला पण समजलं पाहिजे ना, तिने स्वतःच्या मिस्टरांना बोलून स्वतः केक कापला पाहिजे. ती माझ्या नवऱ्याला बोलते संजू आजा आजा. बरोबर आहे, पण तू असं म्हणजे प्रेमाने बोलायचं पाहिजे. प्रेमाने कसं, तू बरोबर बोललीस, पण तू जरा प्रेमाने बोलली. बायको आहे ना, बायको भडकणारच. बरोबर आहे, तुझ्या घर अशी पण नाही बोला प्रतिभा और संजोग, तू हा दोन मिला मिल्कीत केक दोघं मिळून केक कापूया आपण तिघं. तशी पण आहे, खाली माझ्या नवऱ्याला बोलते संजू आजा आजा. हे कसं वाटेल मला? असं नाही, तू बरोबर बोललीस, तुझ्या घर मी असतो तर मी पण तेच बोलतो. उद्या समजा, पण विषय असा आहे की तू थोडा उंच आवाज, थोडा जास्त आवाज. माझा आवाजच तसा आहे. तसं नाही, मग लोकांना वाटलं की तुला घमंड आहे, तू लोकांना. घमंड नाही, मी माझ्या जागेवर बरोबर आहे. आणि आई चुकली असती तिथे, आई पण मला बडबडली असते. आई नाही घरी कशी बडबड. मी इथे टॉपिक थांबवतो, कारण इथे मूवीला आलं, सगळे इथे उभे आहेत आणि सगळे आपल्याला बघतील बोलतील. ह्यांचं इथे पण नाट्य चालू आहे. तसं नाही, हो बरोबर आहे, पण त्या मॅडमला पण समजल्या पाहिजे. नंतर पहिला मूवी कसा आहे त्याच्यावर बोलू, त्या मॅडम मिळून सर. अजून टाइम आहे मूवीला, 5 मिनिटं बाकी आहे. 5 मिनिटं बाकी आहे, तर बघू तुम्हाला कळेल. मूवी बोलत त्यांच्या जाऊ दे, जाऊ द्या. चला नंतर त्या मूर्तीवर घरी बोलू आपण, ठीक आहे? चालेल चालेल. चला, आपल्या घरामध्ये गणपती 10 दिवसाचा बसवता मित्रांनो, त्याच्यामुळे 10 दिवसाच्या अगोदर घराची साफसफाई, मग 10 दिवस गणपती बसतात, मग पूर्ण पाहुणचार, सगळे पाहुणे येतात, खूप सारे पाहुणे आमच्या घरी येतात, आणि त्या पाहुण्यांचा सगळा पाहुणचार करता करता किंवा पूर्ण गर्दी घरामध्ये सगळ्या गोष्टी, तर माणूस थकून जातो. त्याच्यामुळे प्रतिभा पण आणि आई पण खूप थकले होते. तर आईला काही इंटरेस्ट नाही असं मूवी वगैरे बघायला, आईला खूप जबरदस्ती केली पण आई नाही आली. तर आई बोलली प्रतिभाला घेऊन जा आणि तिला मूवी दाखव, थोडं रिलॅक्स. तर प्रतिभा आली माझ्याबरोबर, कधीच्या काळी आम्ही येतो इथे मूवी बघायला. मराठी चित्रपट होता म्हणून अजून खूप छान असा इंटरेस्ट वाटत होता बघायला, कारण हा जुना मूवी आहे नवरा माझा नवसाचा, आणि हा नवरा माझा नवसाचा 2 आहे म्हणून खूप छान असा इंटरेस्ट वाटला पिक्चर बघण्यामध्ये. तुम्ही पण तुमच्या फॅमिलीबरोबर हा पिक्चर नक्की बघायला जा. फॅमिली मूवी आहे, जुन्या आठवणी आहेत, आणि इथे इंटरवल झालेला आहे. इंटरवलमध्ये आम्ही घेतले 2 समोसे, 2 कोक आणि 1 पॉपकॉर्न, आणि हे घेऊन आम्ही आलो. आणि मज्जा अशी आहे की प्रतिभाने तर ते घेतलेलंच आहे, तिथून सिनेमा घरामध्ये येस तर प्रतिभाने व्यवस्थित पकडलेलं आहे सगळ्या गोष्टी, समोसे वगैरे. पण जेव्हा सिनेमा हॉलमध्ये गेलो तर प्रतिभाला काय झालं काय माहीत नाही, प्रतिभा एकदम टिपिकल झाली. आणि हे जे आहे ते माझ्या हाताने, म्हणजे स्वतःच्या प्रतिभाच्या हाताने मला भरवतं भरवतं खाली पडलं असतं ते, पण वाचलं तेवढ्यातच, थोडक्यातच. लाईट पण तिथे ऑफ झाली होती. आणि इथे खूप छान असा मूवी, गाणी पण खूप सुंदर आहेत,
मज्जा आली मूवी बघताना. तुम्ही नक्की तुमच्या फॅमिलीबरोबर एकदा हा मूवी पहा. म्हणजे हे जे क्षण आहे ते जुन्या आठवणी आहेत असं वाटेल तुम्हाला की अरे वा एवढ्या वर्षानंतर आपण पुन्हा एकदा काहीतरी नवीन बघतोय आणि जुन्या आठवणी ताज्या होणार तुमच्या. तर तुम्ही नक्की बघा, तुमची इच्छा, तुम्ही मूवी बघायला जा तुमच्या फॅमिलीबरोबर. तर मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया.